कळवळातील आमदार अजय चौधरी साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, आज या ठिकाणी अत्यंत चांगला दिवस आहे की आम्ही अरविंद सावंतसारखे तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आलेले आहे आणि हे निवडून येताना महाविकास आघाडीची जी एकजुटी होती त्या एकजुटीने या विजय मिळवलेला आहे. मला फार मोठी करायची होती देशामध्ये. देश एका मोठ्या संकटात सापडलेला होता. मोदींच्या नेतृत्वाखाली जे काही चाललं होतं, लोकशाही बंद करायची आणि हुकूमशाहीकडे जायचा जो प्रकार चालला होता तो थोपवण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी निर्माण झाली होती. त्या इंडिया आघाडीचा भाग म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष सर्व ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा दिला होता. काही ठिकाणी आम्हाला उभं राहावं लागलं होतं राष्ट्रीय पक्ष म्हणून. त्या मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्यासमोर सांगतो की कॉम्रेड अरविंद सावंतचे वडील जे गणपत शेठ सावंत, ज्यांनी त्या समाजामध्ये ते होते, ज्या मिठाबाई चाळीमध्ये राहत होते, त्या ठिकाणी आमचे नेते या विभागातील माजी नगरसेवक कॉम्रेड जे पाटलांचे कार्यकर्ते होते, त्यांनी जी निष्ठादाना दिली या ठिकाणी अरविंद सावंत साहेबांनी राखली आणि म्हणूनच आज ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून, निष्ठावंतांचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत. त्या आपल्या विजयाचं एकत्रीकरण करण्यासाठी आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सर्वांनी पुन्हा महाविकास आघाडी भक्कम अधिक भक्कम करण्याचा निर्धार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या बैठकीत परवाच घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यात आपल्या पाठीशी आम्ही सक्षमपणे हवी अशी मी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा अरविंद सावंत साहेबांचं अभिनंदन करतो. त्यांना पुढील आयुष्यामध्ये यशस्वीरित्या कामगार वर्गाचे, कष्टकऱ्यांचे, मध्यम वर्गांचे, श्रमजीवांचे प्रश्न लोकसभेत यापुढे मांडत आले त्याच्या पुढेही मांडत राहतील अशी आशा बघून मी माझा वाचन सुरू. खरं म्हणजे आजच